आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा अपडेट आपण शेवटपर्यंत पाहा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकॉनला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या मध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राष्ट्रीय पेन्शन योजना नवीन कार्यपद्धती शासन निर्णय आला आणि सेवानिवृत्ती सेवा समाप्ती आणि वारसांना मिळणार अशी रक्कम चार डिसेंबर तेवीसचा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित शासन निर्णयाने राज्य शासनाने दिनांक एक नोव्हेंबर दोन रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे राज्य शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून एक एप्रिल दोन हजार पंधरापासून सदर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचे स्तर एकची राज्याअंतर्गत अंमलबजावणी करण्यासाठी कार्यपद्धती विविध करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय निवृत्त उर्थ, निवृत्तीवेतन प्रणाली स्वीकारून आठ वर्षापेक्षा जास्त कालावधी आलेला आहे व राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये प्रत्येक टप्प्यावर उदाहरण नोंदणीकरण मासिक औषधाने वेळेत जमा करणे औषधा रक्कमा काढणे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधून बाहेर पडणे इत्यादीसाठी होणार विलंब महालेखा महालेखापालांच्या यांच्या लेखापरीक्षणाचा अहवाल तेरा वर्ष दोन हजार वीसमध्ये त्याचबरोबर राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या अमलबजावीमधील त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने निवृत्तीवेतन निधी विनियामक विकास प्राधिकरण पी एफ आर डी ए यांच्या समवेत झालेल्या दिनांक वीस सव्वीस आठ दोन हजार बावीस पंधरा दोन दोन हजार तेवीस पंधरा पाच दोन हजार वीस रोजीच्या कार्यात्मक आढावा बैठकीमध्ये निदर्शनास आला आहे सद्यस्थितीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन वेतन प्रणालीच्या अंलोजनासाठी निवृत्ती निधी विनियामक विकास प्राधिकरण पी एफ आर डी यांच्याकडील कार्यपद्धतीचा अनुसरण विविध स्वरूपाच्या नवीन कार्यपद्धती राज्यस्तरावर स्वीकारण्यात आल्या असून सदर कार्यपद्धतीतील कार बदल करणे आवश्यक आहे प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कर्मचारी यांच्या स बाबत प्राण जनरेशन मासिक अंशता रकमा का जमा करणे अंशता रकमा काढणे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधून बाहेर पडणे इत्यादी अंमलबजावणीमध्ये विलंब होत असले शासनाचे निदर्शनास आले असून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा कोशाकर शासकीय कर्मचारी यांच्या स्तरावर पार पडाव्याच्या विविध कार्यवाहीच्या कालमर्यादेमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यासाठी कार्यवाहीची प्रत्येक टप्प्यावर पार पडव्याची कालमर्यादा पुढील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे सर्व आराहान संविवार संितरण अधिकारी जिल्हा कोशाकर अधिकारी अधिदान व लेखाधिकारी यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीची काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक कर आहे शासन निर्णय पाहूया राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरता चार डिसेंबर ती हा एन पी एस सुधारणाबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पाहिलेला आहे सदर शासन निर्मार्चन डब्ल्यू डब्ल्यू डॉट मार्च डॉट गव्हर्मेंट इन या संकेत उपलब्ध संकेतांक क्रमांक आहे वीस तेवीस बारा झिरो चार सोळा सत्तावीस एकोणतीस अठ्ठावीस झिरो पाच ਮਨੀਸ਼ਾ ਕਮਟੀਆਂ ਚੋਂ ਸੌਖੀ ਨਹੀਂ ਗੱਲ ਲੈਣਾ ਮਤੋਂ ਮਨੀਸ਼ਾ ਸਾਹਿਬ ਜੀ ਨੇ ਹਾ ਸ਼ਾਜ਼ਾਦਨੀ ਦੇ ਅਕਿਲ ਤਮਜ਼ਰ ਕਲਾਸੀ ਚਾ ਡਿਸਕ੍ਰਿਪਸ਼ਨ ਬਾਕ ਮਾਗਦੇ ਲਿੰਕ ਹੈ ਤੇ ਤੁਹਾਨੂੰ